आज तुझा मामा घेणार, तुला पण थोडी देणार. आज तुझा मामा घेणार, तुला पण थोडी देणार. दे. नाही, मी नाही काय मी घेत नाही. अरे काय घेत नाही हा, का मामा समोर घ्यायला लाजतोयस वगैरे? तसं काय समजत नाही. तू एक काम कर, तू आता हा तुझा लाज आहे ना, ऐकत ठेवला नाही ठेवला आवाज मागे. अरे तू आता हे विसरून जायचं की आपण मामा भाची आहेत म्हणून. असा विचार करायचा की आज मिल बैठे दो यार, मामा अँड भाचा. नाही ते सगळं ठीक आहे, युवराजचं काय? कोण यु? हां युवराज. काय त्याचं काय? त्याचं काय? अरे त्याचं भिंग फुटायला पाहिजे. महादेव काकांच्या गाडीचे ब्रेक फेल त्यांनीच केलेत, मला माहितीये. अरे पण तूच तर मला सांगितलंस ना की हे ते ब्रेक फेल करणं वगैरे सगळं त्यांनी केलंय हे त्याच्या बायको लक्ष्मीला माहितीये म्हणून. तिने एकदा का साक्ष दिली की संपलं सगळं. नाही मी बोललो होतो तुला हे असं होईल, पण ते काय होणार नाही. तिने त्याच्या विरुद्ध काही बोलायला वेळ मागितला आमच्याकडे. नाही मला नाही वाटत ती त्याच्या विरुद्ध काही मोठी स्टेप घेईल. जे काही करायचं ना मामा ते आता आपल्याला करायचं. पाहिजे तुला कसं आहे तुला तो युवराज आहे ना, युवराज तो प्रॉब्लेम आपण कायमचा संपवून टाकूया. तू काय कुठं टेन्शन विन्शन घेऊ नको. डोंट वरी. काय डोंट वरी काय? हां टेन्शन घेऊ नको म्हण. अरे तू नसलास ना की असे अंगावर येतात सगळे प्रॉब्लेम. तू असलास की काय प्रॉब्लेम नसतात रे. मला एक सांग, तू एवढे दिवस होताच कुठे? हां आता काय सांगायचं तुला ओंकार, तुझा जो मामा आहे ना मामा, कोण आहे? कोण आहे? वकील. अरे मामा आहे मी तुझा आधी. त्या मामाच्या पायाला भिंगरी लागली, भिंगरी. तो कधी काय ते नागपूर संत्र्याचं गाव, कधी औरंगाबाद, कुणं असं कुठं कुठं फिरत असतो रे. ऑफिस दूर. ऑफिस दूर काय करायला लागतं? पण मी आता ठरवलेलं आहे हे सगळं कायमचं बंद करायचं आणि इथं राहायचं. म्हणजे? अरे म्हणजे म्हणजे वागायचे पंजे. अरे बेड्या मी तुझ्या मामीला आणि गुंडूला इथं कायमचं बोलावून घेणार आहे. अरे इथं सेटल व्हायचं ठरवलं मी, फक्त व्यवस्थित जागा मिळाली म्हणजे झालं. अरे शपथ मामा, सॉलिड न्यूज आहे. मला सांग पण तुझा पुण्याचा सेटअप सोडून तू इथे येणार आहे राहायला? इथे हुशार आहे ना तू. पण काय रे तूच काय प्रश्न होईल, तू काय वकील बकील आहेस की काय? नाही तसं नाही रे, पण काय ओंकार, इथून पुढे 20-30 किलोमीटर अंतरावर एक खूप मोठं मल्टीनॅशनल प्रोजेक्ट उभं राहणार आहे. जवळजवळ 5,000 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे तिथे. काय सांगतोस काय तू इथे? मग आहेस कुठे तू, सांगतोस काय म्हणजे? आणि मी त्यांचा लीगल ॲडवायझर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रॅच्युलेशन मामा. थँक्यू थँक्यू. मी काय विचार केला आता 3-4 वर्ष तर मला इथंच राहायला लागेल लीगल ॲडवायझर म्हटल्यावर. तर तुझी मामी बिचारी एकटी तिकडे पडलेली आहे, म्हणजे ती आणि त्या गुंडूचा सांभाळ करणं तिला एकटी जमत नसणार. म्हणून विचार काय केला त्या दोघांनाही इकडं बोलावून घ्यायचं आणि इकडं मस्तपैकी माझी ताई म्हणजे तुझी मम्मी, काय म्हणतो तुला तू मम्मी ना, हां म्हणजे मला माझ्या बहिणीबरोबर, तुझ्या भाच्याबरोबर आणि माझी बायको आणि मुलाबरोबर राहता येईल. म्हणून इकडं सेटल व्हायचं ठरवलं आहे. कसं वाटतं तुला? ग्रेट न्यूज आहे, ग्रेट न्यूज आहे. मी आत्ता जातो आणि आईला सांग. एवढंच काय सांगू, काय ती एक नंबरची वेंदळी आहे. आधी त्या दोघांना इकडं तर येऊ दे, हां मग बघू आपण. येऊ निघालो. किती भोळा आहे माझा भाचा. ओंकार बेटा मी इथे येण्यामागचा हेतू साधा नाही रे बाबा, तुला नाही कळणार ते, तू लहान आहे अजून. आता तू बघ मी कसा एक की पिशे एक असा गेम खेळतो ते, फक्त त्या युवराजचाच नाही तर तुझा आणि सगळ्या ठाकूर देसाई खानदानाचा बंदोबस्त करून टाकणार आहे मी. काय ना माणसाने सुशिक्षित असल्याचे खूप फायदे असतात. आपला इतिहासच काय सांगतो बघ ना,
इंग्रजांनी आपल्यावर 300 पेक्षा जास्त वर्ष राज्य केलं. कसं केलं? होडा आणि राज्य करा, मी तेच करतोय. डिवाइड अँड रूल. तुमच्या घरादाराच्या वाटण्या तर मी करून टाकल्या आहेतच, आता त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायची वेळ आली आहे. त्या वाड्यावर हा DD हक्क बजावणार आहे. ए बारके, जरा अर्जुन भेटायचं होतं. ठीक आहे, तुम्ही टाईम आणि जागा सांगा, आपण पोचतोच. पण काम काय आहे? यार, तुझ्या आवाजावरून असं वाटतंय की बरेच दिवस तुला काही कामधंदा मिळायला दिसत नाही. हा हा सेठ, मध्ये जरा लोचा झाला होता, पण तर मी काम काय ते तर बोला. ए, फार मोठी सुपारी देणार आहे तुला. तू तुझा रेट काय तू बोल. बस काय सेठ, तुमच्यासमोर आम्ही काय बोलणार. हा, तुमच्यासमोर कधी आवाज निघतो का आपला? हे बघ, समोरून विचारतोय तेव्हा काय ते करेक्ट आकडा सांग तुझा. काम फार महत्वाचं आहे. फार मोठ्या माणसाची सुपारी आहे. या कानाची कवर त्या कानाला खोतं कामा नाही. कळलं? कोण आहे असं ते कोणतरी, ते आपण भेटल्यावर सांगेन. ठीक आहे सर, चल ठेवा. आता अगं, ओंकार आला की नाही अजून? नाही आई, नाही आले ते अजून. मी पण त्यांचीच वाट बघते. अरे हा काय आला? कुठे गेला होतास तू? अगं, दिनकर मामाला भेटा, त्यांनीच बोलवलं होतं. म्हणाला घरचे हाल अहवाल काय सांग बाबा. मग गेलो, सांगितलं सगळं. महत्वाचं म्हणजे मामा आणि मामी इथे रत्नागिरीत सेटल व्हायचं माझं. ओंकार, तुझ्याकडे ते पिस्तूल कुठून आलं? तिच्याकडे बघू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हो, माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. आणि कोणी आणि कधी दिलं हे आता तुला कळलंच असेल, नाही का? अरे पण कशासाठी? ती पिस्तूल आणि बंदुका घेऊन फिरण्याची काहीही गरज नाहीये. हौस नाहीये मला हत्यार बाळगायची. ओंकार, तुला या घरात शांतता नकोच आहे का? नाही, आतापर्यंत शिव्या शाप देऊन झालेत, अंगावर हात उचलून झालेत, आता घरात हत्यार आणून एकमेकांचा जीव घ्यायचा आहे का? हो, असं काही नाही. हो, तुम्ही जरा बास करा. हो, उगाच पराचा कावळा करताय. या आता तुम्हीच मला शिकवा. ऐक, मला एक दिनकर आपल्या घराचा पिछा कधी सोडणार आहे कोणास ठाऊक. वा, चांगले संस्कार करतोय भाच्यावर. हे बघा, माझ्या भावाला उगाच नावं ठेवू नका. हा, ओंकारला त्याने ते पिस्तूल स्वतःच्या रक्षणाकरता दिलंय. काही एवढा मोठा गुन्हा केला नाहीये त्याने. कामनाबाई, बेकायदा हत्यार बाळगणं हा गुन्हाच आहे. आपल्या लाडक्या चिरंजीवांकडे लायसन्स आहे का? नाही. पण तुम्ही तर आहे म्हणून म्हणाला होतात ना? आहे ना, मामाच्या नावाचं आहे लायसन. वा, छान. वा काय, ऍप्लिकेशन केलंय मी. 1-2 दिवसात लायसन्स येईल, मग नवीन पिस्तूल घेईन. काहीही गरज नाहीये त्याची. ओंकार, मला असं वाटतं हे पिस्तूल लायसन्स या भानगडीत न पडलेलं बरं. हे बघ आई, तसं काही नाहीये. मला गरज ते मला काहीही ऐकायचं नाहीये. पिस्तूल दादांना परत करून टाक. कळतंय का मी काय म्हणते ते? कळतंय, परत परत सांगायची गरज नाही. देतो, उद्याच जाऊन देतो मामाला परत. नको म्हणतो, ऍप्लिकेशन पण कॅन्सल करतो. बरं झालं समाधान? बस काय सेठ, का शर्मिंदा करताय आपणला? हा, आपलं रिलेशन काय फक्त लेनदेन पुरतच नाही? म्हणजे हे काम खूप जोखमीचं आहे. तेव्हा काम अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे. यावेळेला वार खाली जाता कामा नये. त्याचा श्वास तिथल्या तिथं थांबला पाहिजे. कळ काय? पण गेम कुणाचा करायचा ते तर सांगा. कळ काढ की काय एवढं गाई करतोस?
तुझाच गेम करून टाकेन मी. फोटो बघून तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजले? पुरुषाचा फोटो येतो, बाईचा नाही. हा काय नाही, ते जरा आपण जाऊ द्या ना, सोडा ना, तुमचं काम झालंच म्हणून समजा. अजून ना काम सगळं व्यवस्थित करून दे, मला खुशखबरी दिली पाहिजेस तू, कळलं काय? आणि हा, पण यामध्ये तुला तुझ्या दोन पंटर लोकांचा बळी द्यायला लागेल, कळलं? कारण मी एका दगडात दोन पक्षी मारायचं ठरवले. त्या युवराज ठाकूर देसाईच्या खुनाच्या आरोपात ओंकार ठाकूर देसाई जन्मठेपेच्या शिक्षेला गेला पाहिजे. या धक्क्यानं सगळं ठाकूर देसाई घराणं खचून जाणार. हं, मी काय सांगतो ते ऐक. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं काम होईल, लवकरच खुशखबर मिळेल तुम्हाला. चलतो मी. आता माझा खरा हेतू मी साधणार, तिथं युवराजला कायमचा वर पोचवणार आणि ओंकारला खडी फोडायला जेलमध्ये पाठवणार. आणि मग ऐशच ऐश, ठाकूर देसाईंच्या त्या खानदानी वाड्यावर आता मी दिनकर रानडे लवकरच सत्ता गाजवणार. अहो काय बोलताय तुम्ही? आमच्या गाडीचे ब्रेक फेल करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न दुसरा तिसरा कोणी नाही. ती वेळ मनात राग ठेवून राहणारच देवकी. देवकी, मी मगाशी जे काही बोललो ते तुझा स्वाभिमान दुखावण्यासाठी किंवा तुझी मानहानी करण्यासाठी नाही, घरात सुखशांती नांदावी म्हणून बोललो. देवकी, आम्ही तुझ्याशी बोलतो आहोत. आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस देवकी. ठीक आहे, ठीक आहे, इतका जर तुला राग आला असेल ना तर जा बाहेर आणि कामराच्या दोन चार थोबाडी मार जा. आणि तेवढ्या पोट भरणार नसेल ना तर आणखी भांडा. आता कशावर भांडलात? एक पेला दुधावरनं ना, आता साईवरनं, लोण्यावरनं, वेलचीवरनं, साखरेवरनं भांडा. विषय कमी नाहीये तुम्हाला भांड्यासाठी. तेवढा पोट भरणार नसेल तर जा रस्त्यावर आणि खिंडवडे खाना टाकून सगळे घराण्याचे. अभिमान दुखावतो तुमचा, तुका दाखवण्याचा. करा वाटेल ते करा, तुमच्या वर्जीने जे हवं ते करा. तरी सध्या तेच चाललंय घरात, पुढे त्याच करा. अहो पण बस, एक शब्दही बोलू नकोस. तुमचं स्थान काय आहे या घरात तुम्हा सगळ्यांनी दाखवून दिलंय आम्हाला. हे बघा, तुम्ही उगीच संताप नका करून घेऊ. मी माझ्यातला आणि कामनामधला वाद विचारायला तयार आहे, पण जर तुम्ही युवराज विरुद्धची पोलीस कंप्लेंट मागे घ्यायला लावली तर. आम्ही कुणावरही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही देवकी, आणि हा आमचा अंतिम निर्णय आहे. नवऱ्याने घेतलेला प्रत्येक निर्णय हा काळ्या दगडावरची रेग असते माहितीये मला, पण तुमच्या निर्णयामुळे मला आणि युवराजला कोणत्या मनस्थितीतून जावं लागतं याचा विचार केलाय तुम्ही कधी? प्रत्येक वेळी आम्ही विचारलं की सांगता, योग्य वेळ आली की सांगेन, योग्य वेळ आली की सांगेन, योग्य वेळ आली की सांगेन. परवाही हेच म्हणालात ना तुम्ही. मग आत्ताच ती योग्य वेळ असं समजा आणि सांगून टाका एकदाच. का तुम्ही असे वागता आमच्याशी? का अशा पद्धतीचे निर्णय घेता?
का युवराजला आणि मला नुकसान होईल असं वागता? सांगा ना का? तुला हे सगळं ऐकायची एवढी हौस आहे ना तर ऐक मग. आजपर्यंत जे दुःख आम्ही लपवत आलो सहन करत आलो ते आता तूही सहन कर. युवराज आणि आमच्यामध्ये आता कोणताही नातं उरलेलं नाही. युवराज विषयी आमच्या मनातलं प्रेम केव्हाच संपलंय देवकी. आता जे नातं उरलंय ना फक्त नावापुरतं. काय हो आम्ही जे सांगू ते ऐकल्यावर तुझ्या मनातली त्याच्याविषयीची माया ममता प्रेम सगळं एका क्षणात आटून जाईल देवकी. अहो काय बोलताय तुम्ही? हो देवकी आमच्या गाडीचे ब्रेक फेल करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न दुसरा तिसरा कुणी नाही. युवराज आहेस केलाय. युवराज आहेस केलाय. युवराज आहेस. याच गोष्टीचं दुःख आहे आम्हाला. आमचंच रक्त आमचाच मुलगा आम्हाला ठार मारण्याचा विचार करू शकतो. फक्त विचारच नाही प्रयत्नही केला. काय हो आम्ही फक्त आत्ताच्या घटनेवरनं बोलत नाही आहोत देवा. युवराजचे खरे रंग आम्हाला तेव्हाच कळले होते जेव्हा लक्ष्मी आणि ओंकार त्याचा खोटेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरण त्या प्रकरणात ओंकार आणि लक्ष्मी जे सांगत होते तेच खरं होतं. श्रेयाची चूक होती म्हणून इकडनं नाही गेली इकडनं गायब झाली युवराजला खावे. हो देवके तेवढंच कशाला. त्याने आपल्या तिजोरीतून 10 लाख रुपये चोरले होते आणि त्या चोरी मागचं तुला जे त्याने कारण सांगितलं ना तेही खोटं होतं. आणि हे सगळं आम्हाला आत्ता कळतंय असं समजू नकोस देवकी. युवराजचे खरे प्रताप आम्हाला कधीपासून माहिती होते. आम्ही फक्त वाट बघत होतो. वाटत होतं की जसा वेळ जाईल आपल्यात राहील तसा तो सुधारेल माणसात येईल. आणि फक्त याच कारणासाठी आम्ही लक्ष्मीचं लग्न युवराजशी लावून दिलं. कारण आम्हाला तेव्हाही खात्री होती की लक्ष्मीच ती मुलगी आहे जी आपल्या युवराजला सुधारू शकते त्याला माणसात आणू शकते. आपल्या स्वप्नांसाठी आपल्या सुखासाठी स्वतःच्या स्वप्नांचा सुखांचा त्याग केला बलिदान केलं. आता तर आम्हाला आमचीच लाज वाटते. स्वार्थीपणे आम्ही आमच्या सुखांसाठी लक्ष्मीला कायमचं अग्निकुंडात ढकलून दिलं. युवराज लक्ष्मीला कसा वागवतो हे आम्हाला चांगलं माहित आहे. लक्ष्मीच्या हातावरचे ते डाग ते कोणत्याही औषधाची रिएक्शन नाही आहे. युवराजने मारलेल्याचे व्रण आहेत ते. घरात काय चाललंय काय नाही हे न कळण्या इतपत आम्ही मूर्ख नाही आहोत देवकी. अरे लक्ष्मीवर हात उचलला आणि त्याच्या याच नीच कृत्यामुळे आम्ही आज तुझ्या समोर तोंड उघडलं देवा. तर एक बाप म्हणून आम्ही आजपर्यंत ह्याच आशेवर जगत होतो. आज ना उद्या युवराजला स्वतःच्या चुकांची जाणीव होईल असं वागणं सुधारेल. नाही आम्ही काय का आज आहोत तर उद्या नाही. म्हणूनच आम्ही लक्ष्मीला जॉईंट सिग्नेटरीचे अधिकार दिले. कारण आम्हाला खात्री होती आमच्या पश्चात जर वाटण्या झाल्याच युवराज कुणालाही त्यांचे अधिकार मिळू देणार नाही. तुला काय वाटलं देवकी ह्या वाटण्या आम्ही थांबवू शकलो नसतो? ह्याच कारणासाठी आम्ही या वाटण्या थांबवल्या नाही वाटण्या होऊ दिल्या. ज्या वाटण्या झाल्या ह्या गोष्टीसाठी तुम्ही लोकांनी ओंकारला जबाबदार धरला. खरा सूत्रधार युवराज आहे. तुझ्या प्रेमाचा ओंकारच्या अविचारी कृतींचा कामनाच्या वृत्तीचा उमेशच्या विरक्तीचा विश्वनाथच्या शांत प्रवृत्तीचा
प्रतिभाच्या तटस्थपणाचा फरहानच्या स्वभावाचा लक्ष्मीच्या पातिव्रत्याचा आणि आमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला युवराजने. ओंकारच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमका निशाणा साधला त्याने. दोषी ठरला ओंकार. आम्हाला जेव्हा युवराजचा खोटेपणा कळला, त्याचा हेतू कळला, तेव्हा आमच्यावर काय आकाश कोसळलं असेल याचा तूच विचार कर देवाके. आमचाच रक्त, आमचाच मुलगा, आमचाच मुलगा. आम्हाला ठार मारण्याचा विचार करू त्या वाटण्या झाल्या झाल्या या गोष्टीसाठी तुम्ही लोकांनी ओंकारला जबाबदार करला जबाबदार खरा सूत्रधार हा युवराज आहे. लक्ष्मीवर हात उचलला आणि हात त्यामुळे आम्ही आज तुझ्यामुळे आम्ही आज घटना समोर कोंबू गाडीचे ब्रेक फेल करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न दुसरा तिसरा कोणी नाही. दुसरा तिसरा कोणी नाही करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न दुसरा तिसरा कोणी नाही. युवराज नाही. युवकी